गव्हाण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शिवाजीनगर गावासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अर्थसहाय्यातून गावासाठी जलकुंभ उभारण्यात आले आहे. या जलकुंभाचे रविवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मला मनापासून आनंद होत आहे. माझ्या हातून अजून एक चांगलं काम गावासाठी झालंय. पाणी ही आपली मूलभूत गरज असली तरी त्याचा वापर आपण जपून केला पाहिजे असं मत उद्घाटन सोहळ्यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला न्हावे ग्रामपंचायतचे सरपंच विजेंद्र पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, न्हावे ग्रामपंचायत माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, शिवाजीनगर ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष कृष्णा शेठ ठाकूर, वामन ठाकूर, तुळशीदास ठाकूर, पंढरीनाथ ठाकूर, गजानन ठाकूर, विजय ठाकूर, श्रीधर ठाकूर, भास्कर पाटील, सुहास ठाकूर, शिवाजी ठाकूर, नारायण ठाकूर, जगदीश ठाकूर, सुनील ठाकूर, सुरेश ठाकूर, रसिकलाल कनाडा, विष्णू कडू, तुकाराम मोकल, एकनाथ ठाकूर, दिलीप ठाकूर, हेमंत ठाकूर, सुरेश ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, राजेंद्र ठाकूर, रतन ठाकूर, अमित कडू, जितेंद्र कडू, नंदा ठाकूर, कुसुम ठाकूर, शांताबाई ठाकूर, आशा म्हात्रे, मंजुळा कडू, रजनी ठाकूर, सुचिता ठाकूर, सरस्वती ठाकूर, मालती ठाकूर, विमल कडू, सुरक्षा ठाकूर, साकूरबाई ठाकूर, विठाबाई ठाकूर यांच्यासह महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मला अतिशय आनंद होत आहे की गावाच्या दृष्टीनं एक चांगलं काम आपण इथं आज हे केलेलं आहे. सुरुवातीपासूनच आपण सामाजिक कामं गावासाठी विभागासाठी करत असतो. विवेकांनी सांगताना सांगितलं की तीच गोष्ट आहे, या विभागामध्ये जिथं तिथं कुठं येईल तर त्याला पहिला सर्वात महत्त्वाचा हात हा आपण लावत असतो. बाजूलाच आपली बऱ्याच शाळा आहे, तिचा सगळं खर्च मीच केला तुम्हाला माहिती असेल. राधाकृष्ण मंदिर आपलं आहे, ते आपण केलेलं आहे. कोपरमध्ये आता विजय घर तिथं आहेत उपसरपंच, तर त्या देवळामध्ये सुद्धा उद्घाटन आपल्या हस्ते झालं आणि त्याच्यानंतर इकडं त्या देवळाकरता जास्तीत जास्त मदत जी आहे ते आपण केलेली आहे. गव्हाण असो किंवा पाण्याचं बिल भरायला जरी गव्हाण आपल्याला पैसे नसले तरी थकलेली 25-25-30-30 लाख रुपयेसुद्धा देणगी आपण भरलेली आहे. तर असे 2-4-9-10-20 गावांचं जास्तीत त्यापेक्षा करता येईल अशा प्रकारे आपल्याला इथं आपण कामं केली. गावागावात करतोय तर आपल्याला एकंदरीत सामाजिक काम करताना तो किती खर्च येईल याचा विचार आपण करत नाही. आणि चांगलं काम असेल तर आपण नक्कीच सदारतापूर्वक येत असतो. आणि आता नावागावचे आपले सरपंच आले, माजी सरपंच आले, तिथे सुद्धा हायस्कूलचा असो शाळेचा असो नावाखाडीवरची आपली शाळा जी आहे अगदी 5-6 वर्षापूर्वी 80-85 लाख रुपयाची ती शाळा आपण आपल्या खर्चातून बांधलेली आहे आणि त्याच्याबरोबर देवळंसुद्धा आपण बांधतो आहे. आज या दृष्टीनं आपल्याला आपल्या गावची गरज आहे आणि त्या दृष्टीने आपण